गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरुदेव दत्त। गुरु पौर्णिमा श्री गुरुंच्या चरणी लीन होण्याचा हा दिवस। देवाः कुर्वन्ति सहाय्यं गुरुर यत्र प्रणमेत्ते। ज्या ठिकाणी गुरुची सेवा भक्ती केली जाते त्या ठिकाणी देवता सुद्धा त्या व्यक्तीला सहकार्य करतात। एकंदरीत गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। जीवनातील गुरुचं महत्त्व, गुरुचं स्थान आणि गुरुचं योगदान खूप अनमोल असतं। गुरुविन नोहे नर नारायण। प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक मनुष्याला गुरुची साथ असेल तरच ती व्यक्ती प्रगती करू शकते। गुरुपौर्णिमेच्या या पावन प्रसंगी गुरूंच्या जीवनातील महत्त्व, स्थान आणि योगदान स्पष्ट करणाऱ्या काही पुरातन कथा आपण पाहणार आहोत। गुरुभक्ती म्हणजे काय, ती कशी केली जाते आणि गुरु प्रसन्न झाल्यानंतर काय भेटतं याचं एक उत्तम उदाहरण आजच्या या कथांमध्ये आहे। आज आपण गुरुभक्त एकलव्य, उपमन्यू आणि श्री गुरु गोरक्षनाथ यांच्या कथा पाहणार आहोत। चला गुरुपौर्णिमेच्या या पावन प्रसंगी श्री दत्तगुरूंचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम कथा आहे ती उपमन्यूची। महर्षी धौम्यांचे शिष्य होते उपमन्यू। एकदा महर्षी धौम्यांनी आपल्या या दुसऱ्या शिष्याची उपमन्यूची परीक्षा घेतली। त्यांनी काय केलं की त्याचा आहार बंद केला। माधुकरी मागून आणल्यानंतर गुरुने त्याला काही दिलं नाही। त्यानंतर त्याला माधुकरी घ्यायलाही अजिबात जाऊ दिले नाही। तो गायीचे दूध पिऊ लागला तर गुरुने त्याला सुद्धा मनाई केली। त्यानंतर उपमन्यूने वासरांचे दूध पिऊन झाल्यावर त्यांच्या तोंडाला जो फेस येतो तो प्राशन करायला सुरुवात केली, पण गुरुंनी त्यालासुद्धा बंदी घातली। एकदा भुकेने व्याकुळ होऊन उपमन्यूने रुईच्या झाडांची पाने खाल्ली, त्यामुळे त्याची दृष्टी गेली। तो चालता चालता पाणी नसलेल्या एका विहिरीत पडला। महर्षी धौम्य त्याला शोधता शोधता विहिरीवर पोहोचले। त्यांना शिष्याचा कळवळा आला। त्यांनी उपमन्यूला देववैद्य अश्विनी कुमारांची स्तुती करायला सांगितली। अश्विनी कुमार प्रकट झाले। त्यांनी उपमन्यूला खायला दिले, परंतु गुरुआज्ञेनुसार खायला पाहिजे म्हणून उपमन्यू न खाता चूप राहील। गुरुचे मन द्रवले आणि त्यांनी उपमन्यूला पोटाशी धरले। गुरु प्रसन्न झाले आणि अश्विनी कुमारांनी उपमन्यूला दृष्टी दिली, सर्व विद्याही दिल्या। दुसरी कथा आहे ती श्री गुरु गोरक्षनाथांची। श्री मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथांची गुरुभक्ती आणि गुरुवरील निष्ठा विलक्षण होती। श्री गुरूंबरोबर एकदा भ्रमण करीत असताना गोरक्षनाथ एका गावी आले। भुकेची वेळ झालेली होती। गोरक्षनाथ गुरुला झाडाखाली विश्रांती घ्यायला सांगून माधुकरीसाठी गावात गेले। तेथे एका ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध होते। गोरक्षनाथ माधुकरीसाठी येताच त्या लहानग्या तेजस्वी बालकाला पाहून ब्राह्मण स्त्रीने मोठ्या प्रेमाने सर्व पदार्थांचे पान त्याला झोळीमध्ये वाढले। गोरक्ष गुरूंकडे आले। गुरु शिष्यांनी मोठ्या प्रेमानं भोजन केले। गुरु मच्छिंद्रनाथांना त्यापैकी जे वडे होते ते खूप आवडले। त्यांनी ते अजून खाण्याची इच्छा प्रकट केली। मग गोरक्षनाथ गुरूंच्या इच्छापूर्तीसाठी पुन्हा त्या घरी आले। ब्राह्मण स्त्रीकडे वड्यांची याचना केली। त्या स्त्रीला त्यांचा राग आला। तिला वाटलं की हा ढोंगी खादाड दिसतो म्हणून पुन्हा पुन्हा मागतो आहे। रागारागामध्ये तिने हट घातली की तुला वडे देईन, पण त्या बदल्यात तुम्हाला तुझा तेजस्वी असा डोळा दे। गोरक्षनाथांनी गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक मिनिटसुद्धा वेळ न वाया घालवता आपला डोळा तर हातावरती काढून त्या ब्राह्मण स्त्रीला दिला। तिला आश्चर्य वाटले। रक्त वाहताना पाहून तिला पश्चाताप झाला। तिने वडे आणून झोळीमध्ये टाकले। गोरक्षनाथांनी वेदना सोसत डोळ्यावरती हात धरला आणि ते गुरुकडे आले। गुरुकडे अशा बेताने उभे राहिले की रक्त दिसणार नाही। मच्छिंद्रनाथ अंतर्यामी होते। त्यांनी शिष्याची परीक्षा घेण्यासाठी हे नाटक केले होते। त्यांनी वडे घेतले आणि गोरक्षनाथाची विचारपूस केली। त्यांना खरे काय ते कळाले। गुरुचे मन शिष्याचे प्रेम पाहून कळपळले। श्री मच्छिंद्रनाथांनी विभूती मंत्रून डोळ्यावरती टाकली आणि गुरुक्षाला डोळा जागच्या जागी बसवायला सांगितले। डोळा मूळ जागे येताच पूर्वीसारखा झाला, रक्त नाहीसे झाले। गुरुक्षाला पुन्हा दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थित दिसू लागले। तात्पर्य असं की गुरुसाठी आपले पूर्ण समर्पण करणारे त्यागी, निष्ठावान, श्रद्धावान, प्रेमळ शिष्य गुरुला फार आवडतात। आणि पुढील कथा आपल्या सर्वांना माहीत आहे, ती आहे एकलव्याची।
हस्तिनापूरचे कुलगुरू होते महर्षी द्रोण. एकलव्य हा भिल्ल राजाचा मुलगा, त्यामुळे त्याला गुरुकुलामध्ये प्रवेश मिळाला नाही. परंतु वनामध्ये एका झाडाखाली गुरुद्रोणांची मातेची प्रतिमा स्थापन करून एकलव्याने आपला धनुर्विद्येचा अभ्यास पूर्ण केला, त्यामध्ये नैपुण्य मिळविले. जेव्हा गुरुद्रोणांनी हे सगळं पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्याकडून गुरुदक्षिणेस्वरूप त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला. गुरुभक्ताने एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून तत्क्षणी त्यांच्या हातामध्ये ठेवलं आणि गुरुआज्ञेचं पालन केलं. एकलव्यासारखी गुरुभक्ती तुरळीकच आपल्याला बघायला भेटते. खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मनुष्याला गुरुची गरज असते. गुरुशिवाय कुठल्याही स्वरूपाचं ज्ञान ती व्यक्ती प्राप्त करू शकत नाही. पुस्तकी ज्ञानाने माणूस केवळ ज्ञानी होतो, पण त्याच्या बुद्धीबरोबर आंतरविकास, प्रवृत्तींचा आणि गुणांचा विकास होणंही खूप महत्त्वाचं आहे. पुस्तकी ज्ञानाने माहितीचा स्रोत हाती येतो, पण गुरुद्वारा प्राप्त ज्ञानाने आत्मसुखाचा, विश्वकल्याणाचा मार्ग सापडतो. म्हणूनच महर्षी नारदांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, पुस्तक प्रत्याधीतम हिनाधीतम गुरुसनिधो प्राजतेन सभामध्ये. म्हणजे गुरुशिवाय मिळवलेली पुस्तकी विद्या सभेमध्ये शोभा प्राप्त करीत नाही. याचा अर्थ गुरुशिवाय मनुष्य जीवन अपूर्ण आहे. या गुरुपौर्णिमेला संकल्प करूयात, प्रत्येक क्षेत्रातील आपल्या गुरुच्या आज्ञेचं पालन करूयात. आणि अखिल विश्वांचे गुरु श्री दत्तगुरु त्यांच्या नामस्मरण भक्तीमध्ये, श्रवण भक्तीमध्ये लीन होऊयात. श्रवण भक्तीचा हा आनंद आपण आपल्या मेड फॉर मराठी या चॅनलच्या माध्यमातून घेऊ शकता. आजपर्यंत दत्तगुरूंचे अनेक ग्रंथ आपण ऑडिओ स्वरूपामध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. श्री गुरुचरित्र, श्री दत्त प्रबोध आणि आता सध्या चालू असलेला श्री दत्त महात्म्य ग्रंथ खूप दिव्य आहेत. या ग्रंथाचं श्रवण किंवा पठन केलं तर मनुष्य निर्भय होतो असं या ग्रंथाचं महात्म्य आहे. ते ग्रंथ आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आपण सर्वांनी ते मनापासून श्रवण करा, निश्चित आपल्या इच्छित कामनापूर्ती होतील आणि गुरुचा आपल्या मस्तकी वरद हस्त राहील. आशा आहे माहिती व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि पाहत रहा मीड फॉर मराठी. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्ता.